प्रेझ लॉड हाले लुया बोलेशु जय शय बोलशु की शय परत एकदा मी आज तुमच्यामध्ये आहोत आणि मी प्रभूची उपकार मानते की देवा ह्या रोजच्या संध्याकाळच्या साडेआठच्या प्रोग्राममध्ये आज तुम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करत आहे प्रभूचा पवित्र आत्मा आज आपल्या प्रत्येकाशी बोलत आहे आणि अगदी ह्या दहा मिनटाच्या संदेशाद्वारे खरोखर देव आपल्याशी बोलत आहे कारण मी नेहमी सांगत असते की कोणताही माणूस कोणती युक्ती कोणतंही ज्ञान कुठलंही तर्कविर्क कुठलीही बुद्धी कुठलीही ताकद इथे काम करत नाही केवळ देवाचा पवित्र आत्मा कार्य करत आहे आणि या दिवसांमध्ये आपण पाहत आहोत हजारो हजारो साक्ष साक्षी आमच्याकडे येत आहेत आणि खरोखर प्रभू त्यांच्याशी बोलत आहे प्रभूचा पवित्र आत्मा त्यांच्याशी बोलत आहे आणि ते आशीर्वादित होत आहेत कारण मी तुम्हाला सांगेल की माणूस दिवसभर बोलेल जीवाचं समाधान होत नाही माणूस दिवसभर समजूत काढेल जीवाचं सांत्वन केलं जात नाही पण देवाचा एक शब्द देवाचं एक वचन आपल्यासाठी एक मोठा आधार बनतं आय मेन एक मोठं सांत्वन बनतं मी तुम्हाला सांगेल की ज्यावेळेस तुम्ही देवाच्या वचन ऐकण्याची आणि समजून घेण्याची स्वतःला सवय लावाल तुम्ही कधीही अपयशी जीवन जगणार नाही रोज यशस्वी जीवन तुमच्याकडे असेल रोज विजयातून विजयाकडे तुम्ही जाल कारण देवाचं वचन आपल्यासाठी जय घेऊन येतं प्रभेशिवचं वचन आपल्यासाठी अशक्य गोष्टी शक्य करत आहे कारण प्रभू काय म्हणतो की मला काहीही अशक्य नाही आहे मला सगळं काही शक्य आहे त्या प्रभूला आपल्या जीवनामध्ये ज्या अशक्य गोष्टी आहेत असं वाटतं की आता हे कसं होणार आहे कधी कधी असं वाटतं की कधी कसं काय होईल पण मला तुम्हाला सांगू द्या जर देव तुमच्या बाजूचा आहे जर परमेश्वर तुमच्या बाजूचा आहे तर कुठली गोष्ट तुमच्या विरोधात जाऊ शकत नाही प्रत्येक कंट्रोल प्रत्येक गोष्टीवरती ताबा ठेवण्याचं सामर्थ्य आणि प्रत्येक गोष्टीवरती कंट्रोल करण्याचं सामर्थ्य परमेश्वराकडे आहे आणि आज ही किती चांगली गोष्ट आहे की देव आपल्या बाजूनी आहे सगळ्यांनी बोलूया परमेश्वर परमेश्वर माझ्या बाजूचा आहे माझ्या बाजूचा आहे प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी माझ्यासाठी होय होय आणि मध्ये असणार आणि असते का नाही यावेळेस आपण प्रभूच्या वचनातून पाहूया गलती करा तिसरा अध्याय आणि तेरा वचन यावेळेस आपण घरामध्ये असाल आपलं बायबल उघडूया थोड्या वेळा आपण एक दहा मिनिटं फक्त आपण देवाच्या वचनाकडे बघूया आणि प्रभू त्या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करेल yes. ख्रिस्ताने आमच्या ठिकाणी शापपात्र होऊन नियमशास्त्रातील शापापासून खंडणी देऊन आम्हा सोडवले कारण जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असे लिहिले आहे यासाठी हा लिहिलमध्ये लिहिलंय ख्रिस्ताने आमच्या ठिकाणी शापपात्र होऊन नियमशास्त्रातील शापा शापापासून खंडणी देऊन आम्हा सोडविले द लॉन हा लेलूया आज कित्येक लोक म्हणतात की माझ्या घरावर घरा शाप आहे माझ्या कुटुंबांवरती शाप आहे माझ्या घरामधल्या प्रत्येक गोष्टीमध्ये मला कुठेही मला आशीर्वाद वाटत नाही तर आज मला सांगू द्या की परमेश्वराचं वचन आपल्याशी बोलत आहे आज प्रभू तुमच्याशी बोलत आहे आणि तो देवाब काय म्हणतोय तर मी तुझ्यासाठी शापात्र झालो आहे प्रभू श्री ख्रिस्त आपल्यासाठी त्यांनी दुसऱ्या कोणासाठी वधस्तंभ नाही वाहिलेला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्यांनी वधस्तंभ व्हायला आणि बायबलमध्ये लिहिलं आहे की तो आपल्या ठिकाणी शाप पात्र झाला आज आपण शापित असतो पण आपले सगळे श्राप आपले आजार आपली गरिबी आपलं दारिद्र्य आपलं अपयश आपल्या सगळ्या चुका त्या तो वधस्तंभावरती घेऊन गेलेला आहे आणि तो म्हणतो आता इथून पुढे तू शापित आहेस इथून पुढे तू बंधनामध्ये आहेस इथून पुढे तू कुठल्याही अपयशामध्ये आहेस प्रेस आज पिड़ा आज ला आज कित्येक लोक म्हणतात की नाही आमच्या घरावरती पिढ्यान पिढ्यापासूनचे शाप आहेत आज मला सांगू द्या की तुम्ही शापापासून मुक्त झालेले आहात तुम्ही प्रत्येक बंधनापासून मुक्त झालेला आहात येस yes. कारण इथं क्लिअर बायबल सांगतंय आणि वचनापलीकडे गोष्टी आहेत परमेश्वर वचनानुरूपच कार्य करतो मग आपण किती हलवा काही करा काही करा काही नाही प्रभू वचनानुसारच कार्य करतो प्रेस लाई प्रभूनी वचन दिलंय आपल्याला परमेश्वराचं वचन सांगते की मी तुझ्या ठिकाणी शापात्र झालोय आज आपण मोकळे केले लोक आहोत आज आपली बंधनातून सुटका झालेली आहोत आहे प्रेस लाडलेलो आज कित्येक लोकांच्या मनामध्ये आणि विचारांमध्ये एकच गोष्ट आहे की मी बंधनामध्ये मी प्रॉब्लेम मध्ये नाही माझ्या आई बापापासूनचे श्राप आले नाही माझ्या व पिढ्यान पिढ्याचे पीड़ा हे श्राप आहेत पण जरी पिढ्यान पिढ्यांवरती श्राप असतील पण आज तू शापापासून मोकळा केलेला आहे मेन प्रेस लॉड आलेलो कारण ज्याला कोणाला येशू ख्रिस्ताची ओळख झालेली आहे ज्याने कोणी ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे तो शापापासून मोकळा झालेला आहे प्रेस लॉड आलेलो मी तर प्रभू म्हणतोय की मी गलती कराच परत एकदा नीट लक्ष देऊन आपण वाचूया आणि नुसतं वाचायचं नाही आहे बरं का आपल्या हृदयात हे वचन घ्यायचंय समजून घ्यायचंय आणि त्यानुसार आपल्याला जगायचंय म्हणजे आपल्या घरामध्ये आशीर्वाद येतील नाहीतर कित्येक लोक काय करतात बडबड बडबड वाचायचं म्हणून वाचतात उगीच आपलं बोलायचं म्हणून बोलतात पण जर या विश्वासामध्ये तुम्ही तुमचा विश्वास मिसळला या वचनामध्ये जर तुमचा विश्वास मिसळला पटकन काम होणार आमेन फ्रेझ लॉन हा लोक पटकन गोष्टी घडणार ज्या तुम्हाला अगदी तुम्हाला समोर वाटतात की आता हे होणार नाही पण ज्यावेळेस त्या अशक्य गोष्टीकडे ज्यावेळेस तुम्ही विश्वासाने बघायला सुरुवात करता गोष्टी शक्य होतात फ्रेझ लॉन हाले लुया परत एकदा आपण वाचूया ख्रिस्ताने आमच्या ठिकाणी शापपात्र होऊन नियमशास्त्रातील शापापासून खंडणी देऊन आम्हास सोडवले पुढे कारण जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असे लिहिले आहे पुढे की अब्रमाचा लोकांना मिळावा असा की आम्हाला विश्वासाच्या द्वारे आत्माविषयीचे वचन मिळावे आमेन प्रेझ लॉड प्रेज लुयाेझ हा ले लुया म्हणतो की दुसऱ्या वचनामध्ये जर वाचलं चौदाव्या वचनामध्ये की अब्रामाचा आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये राष्ट्रांच्या लोकांना मिळावा लॉडले आज ज्यावेळेस तुम्ही हे वचन आपल्या जीवनामध्ये घेणार स्वीकारणार त्यावरती तुम्ही विश्वास ठेवणार मी तुम्हाला सांगेल अब्रामाचे आशीर्वाद तुमच्या घरावरती येणार तुमच्या कुटुंबावरती येणार तर आजपासून निराश होणं बंद आजपासून दुःखामध्ये राहणं बंद आजपासून स्वतःला दोष देणं घराण्याला दोष देणं कुटुंबाला दोष देणं एकमेकाला दोष देणं की नाही यानी केलंय करणी केली यांनी करणी केली त्यानी करणी केली किंवा काहीतरी माझ्या घरात भाडामती आहे शापितच आहे असंच आहे हे सगळं आता सोडून टाका फ्रेस लॉन लेलू कारण बायबलमध्ये एकदाच परमेश्वराने आपल्यासाठी शाप पात्र झालेला आहे आणि आता परत किंमत देण्याचं राहिलेलं नाहीये फ्रेस लॉन हालेलु आता परमेश्वराने आपल्याला ऑलरेडी आशीर्वाद देऊन टाकलेत आणि प्रभू म्हणतो की अब्रामाचे आशीर्वाद हे तुझ्यासाठी आहेत आणि आजपासून आपण निराशेचं जीवन नाही जगणार आहे आपण विश्वास आणि आशेचं शेवटचं वचन गलती करा दुसरा अध्याय आणि वचन मी गल... ख्रिस्ताबरोबर वधस्तंभी दिलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो आणि आता देहात जे माझे जिने आहे ते विश्वासात म्हणजे देवाच्या पुत्राच्या ठाई जो विश्वास त्यात आहे त्याने माझ्यावर प्रीती केली आणि माझ्या करता दिले अमेन अमेन प्रिस द लॉर्ड हालुई मध्ये त्याने माझ्यावरती प्रीती केली आणि आपणाला म्हणजे स्वतःला माझ्या करता देऊन टाकले अमेन प्रिस द लॉर्ड हालुई पलीकडे काय प्रेम राहिले अजून प्रभूने इतकं प्रीती केली आहे परमेश्वराने देवाप्पाने आज आपल्यावरती इतकं प्रेम केलंय की त्याने त्याचा एकुलता एकुलता एक पुत्र आपल्यासाठी देऊन टाकला आणि तो म्हणतो मी तुझ्यासाठी इतकं लॉर्ड जगामधून कुठेही जरी प्रेम, प्रेम मिळत नसेल तर आज मला सांगू द्या देवाचा सा अपार प्रेम तुमच्यावरती आहे अमेन या जगामध्ये कुणी कुणासाठी जीव द्यायला तयार होत नाही पण परमेश्वराने त्याचा ऐकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला वचनामध्ये काय विसा मी ख्रिस्ता बरोबर वधस्तंभी दिलेला आहे प्रेझ लॉन हा लेलु मी ख्रिस्ता बरोबर वधस्तंभी दिलेला ah, hey. आहे आणि यापुढे मी जगत नाही तर माझ्यामध्ये कोण जगत आहे ख्रिस्त प्रेस द लॉड हालेलू या प्रेस लॉड हालेलो एकदा का आपण वधस्त स्वतःला देऊन टाकले आता माझ्यामध्ये कोण जगत आहे मी नाही माझ्यामध्ये ख्रिस्त जगतोय अमेन आणि ख्रिस्त माझ्यामध्ये विजय जय आरोग्य सामर्थ्य आशीर्वाद जीवन हे सगळं घेऊन आलेलं आहे आणि म्हणून आपलं जीवन आशीर्वादित जीवन आहे अमेन सगळ्यांनी माझ्या मागे म्हणूया मी आशीर्वादित आहे मी आशीर्वादित आजपासून आजपासून शापामध्ये नाही मी शापामध्ये नाही आजारामध्ये नाही मी आजारामध्ये नाहीयेमध्ये नाही आजपासून मी एक चांगलं जीवन दर्जेदार जीवन जागल लॉट दर्जेदार आणि आशीर्वादी जीवन आपल्याला जगातली कोणतीही व्यक्ती देऊ शकत नाही येशू देऊ शकतो अमेन तो तुमचा स्वर्गातला बाप आहे तो पिता आहे का नाही आपण डोळे बंद करूया आणि प्रभूला सांगूया कि दे बाप्पा माझ्या हृदयामध्ये ये आज तुम्ही पहिल्यांदा मला पाहत असाल पहिल्यांदा ह्या साडेआठच्या तुम्ही प्रार्थनेसाठी जर बसला आहात तर काने माझ्या मग एक प्रार्थना बोलूया आणि प्रभू येशूला आपल्या हृदयामध्ये घेऊया सगळ्यांनी बोलूया प्रभू येशू प्रभू येशू मी तुझ्यावर मी तुझ्यावर विश्वास ठेवते विश्वास ठेव मला क्षमा कर मला क्षमा कर येशू प्रभू येशू तुमच्या पवित्र रक्ताने तुमच्या पवित्र पाप धुन टाक माझे पाप प्रभु येशू तूच माझा तूच माझा देव आहे देव असा मी विश्वास ठेवते असा मी विश्वास ठेवतो येशूच्या नावा प्रभू येशूच्या नावा आमेन आमेन यावेळेस आपण प्रार्थना करूया जर आपल्या घरात कुटुंबात तुम्ही असाल का आपले डोळे बंद करूया प्रभूशी बोलूया आज तो देव तो देबाप तुमच्या घरामध्ये आणि कुटुंबामध्ये सुद्धा तुम्हाला आज आरोग्य देईल देवाप्पा आज जे कोणी आहा देबाप्पा प्रार्थनेला बसलेला आहे जे हे वचन ऐकत आहेत आज माझी प्रार्थना आहे प्रत्येक घरामध्ये आणि प्रत्येक कुटुंबामध्ये तुझं जीवन आरोग्य आणि सामर्थ्य आम्ही स्वीकारत आहे प्रवेशीच्या नावामध्ये सगळा आजार आणि त्रास निघून जाऊ दे आणि दैवी सामर्थ्य दैवी आरोग्य प्रभू या प्रत्येक घरांमध्ये आणि कुटुंबांमध्ये आज मी स्वीकारत येशूच्या yes, नावात बरे प्रभू येशूच्या नावात त्यांच्या घरामधली सगळी गरिबी दारिद्र्य सगळे आजार निघून yes, जाऊ दे आजपासून दे बाप्पा ते दर्जेदार आणि आशीर्वादी जीवन प्रभू येशूच्या नावात मागत आहे गॉड ब्लेस यू दे आशीर्वादित करो परत एकदा उद्या आपण संध्याकाळी साडेआठ वाजता भेटूया गॉड ब्लेस यू थँक्यू